महिनाभरापूर्वी लसीकरणासाठी रांगा लावणारे आणि लस मिळावी म्हणून वेगवेगळी युक्ती करणाऱ्या औरंगाबादकरांनी आता मात्र लसीकरणाकडे पाठ फिरवली. औरंगाबाद हे 45 वर्षांवरील व्यक्तींनी लसीकरणाकडे पाठ फिरवली आहे, त्यामुळे औरंगाबाद शहरात आज घडीला 40,000 लसीचे डोस शिल्लक आहेत. औरंगाबाद शहरात 70 लसीकरण केंद्रांवर लस दिली जाते, मात्र तुरळक नागरिक लस घेण्यासाठी येत आहेत. औरंगाबाद शहरामध्ये लसीकरणाला प्रतिसाद मिळत नसल्यामुळे लवकरच लस घेतली नसलेल्या व्यक्तींना दंड लावण्यासंदर्भात महानगरपालिका विचार करत आहे. शहरामध्ये एकूण साधारण 3 लाख ते 3,24,000 लसीकरण झालंय. आत्ता आपल्याकडे मुबलक लस उपलब्ध आहे. 40,000 डोजेस आपल्याकडे उपलब्ध आहे कोविशिल्ड लसीचे, आणि आपण 70 बूथ महानगरपालिकेतर्फे आज ॲक्टिव्ह आहेत. आणि आपण वारंवार लोकांना विनंती करतो आहे, लसीकरण करून घ्या. आणि जे 45 वर्षे आहेत त्यांनी लवकरात लवकर या आणि लसीकरण करा. बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे पिंपरी चिंचवडमधील वाकड शहरात 6 जणांच्या टोळीनं 14 मालवाहतूक वाहनांची तोडफोड केली. शुक्रवारी मध्यरात्री 2 सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेतलंय. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर रसायनी जवळच्या रिस पुलाजवळ झालेल्या अपघातात 1 जण जागीच ठार झाला. पहाटे 4 वाजता मुंबईकडे जाणारा आयशर टेम्पो पुढे चाललेल्या वाहनावर आदळला. या टेम्पोचा चालक भरत जगताळे जागीच ठार झाला. टेम्पोतून प्रवास करणाऱ्या एका लहान मुलीसह 3 जण बचावले. अपघातात टेम्पोचं मोठं नुकसान झालंय. शरद पवार आणि राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांची भेट झाली, तर त्यात वावगं काय, भाजप विरोधासाठी जर मोड बांधली जात असेल तर ते योग्यच आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. भाजप हा आमचा जन्मताच विरोधी पक्ष आहे, त्याच्यामुळे आज पवारसाहेब भाजप विरोधात मोड बांधत असेल तर चांगली गोष्ट आहे. आणि राहिलं महाराष्ट्रामधल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा विधानसभाच्या निवडणुका असतील, काँग्रेस सभापळावर लढण्याचं आम्ही जाहीर केलेलं आहे, त्याच्यामुळे हा प्रश्न उद्भवत असतो. नवी मुंबई विमानतळाच्या नामांतराच्या वादावर अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी स्वतःचं नाव विमानतळाला देणं टाळलं असतं. जे आर डी टाटा यांचं नाव विमानतळाला सुचवलं असतं असं भुजबळ म्हणाले. बाळासाहेब ठाकरे जर असते तर त्यांनी सांगितलं असतं या विमानतळाला JRD टाटा नाव देण्यात यावं, कारण बाळासाहेबांची मतं जे आहेत पूर्वीची, त्यांचं हे सुद्धा मत होतं पूर्वी शिवसेना की विटी स्टेशनला नाना शंकर सेठ यांचं नाव द्यावं, कारण ही मंडळी जी आहे या कामाचे फाउंडर्स आहेत. ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे